नमस्कार सर्व मित्रांचं शेअर मार्केट मराठी या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो भविष्यकाळामध्ये संपूर्ण भारतभर इलेक्ट्रिक व्हेहीकल्सचं जाळं पसरत आहे आणि त्याची सुरुवात मुंबई आणि दिल्ली या दोन राजधानी क्षेत्रांनी केलेली आहे मुंबईमध्ये जवळपास नऊशे बसेस बेस्टनं सुरुवात केलेली आहेत मुंबईमध्ये अनेक बसेस सध्या इलेक् ज्या फ्युअल्स व्हेकल्स आहेत त्या दहा हजार बसेस बदलून इलेक्ट्रिक म्हणजेच क्लीन अशा फ्युअल्समधील बसेस करायचं असं महाराष्ट्र शासनानं ठरवलेलं आहे त्याचबरोबर यापूर्वी ज्या बसेस होत्या त्या बसेस सिंगल डेकर होत्या त्याचबरोबर आता डबल डेकर अशा प प्र, पद्धतीच्या बसेस महाराष्ट्र शासनानं आणायचं ठरवलेलं आहे जवळपास नऊशे डबल डेकर बसेस महाराष्ट्र शासन आणण्याच्या तयारीमध्ये आहे किंवा सध्या या बसेस सुरूच आहेत झिरो एमिशन झिरो नॉईस त्याचबरोबर मुंबई बेस्ट ॲप्रूव्ह प्लॅन म्हणजेच मुंबईच्या जी बेस्ट गव्हर्नमेंट आहे महानगरपालिकेचं त्यांनी अतिशय चांगली अशी योजना राबवलेली आहे त्याचबरोबर राजधानी दिल्ली यांचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जवळपास दीड हजार इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर या दिल्लीचे जे काही कॉ कॉर्पोरेशन बोर्ड आहे त्याच्या अंडरखाली दिलेले आहे जवळपास दोन हजार बसेस आता पुढील वर्षामध्ये दिल्लीमध्ये येऊ शकतात त्याचबरोबर टोटल पाच हजार पाचशे करोड रुपयेच्या पाच हजार पाचशे ऐंशी इलेक्ट्रिक बसेस आहेत आणि त्यापैकी एकशे तीस बसेस या डबल डेकर बसेस आहेत अशा प्रकारची ऑर्डरसुद्धा टेंडरसुद्धा काढलेला आहे त्यामुळे मित्रांनो भविष्यकाळामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्सला खूप मोठं डिमांड येणार त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेहीकल्सशी संबंधित चार पाच कंपनीचे स्टॉक्स आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये अवश्य ठेवले पाहिजेत येथील पहिली कंपनी आहे ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी पाच टक्क्याचा अप्पर सर्किट लागलेलं होतं जवळपास हा शेअर्स आठशे रुपयाला तुम्हाला मिळत आहे मागील एक महिन्यामध्ये पाच टक्के रिटर्न्स तर मागील सहा महिन्यामध्ये या कंपनीच्या शेअर्सनं एकशे त्रेसष्ट टक्के इतकं खूप स्ट्रॉंग असं रिटर्न दिलेलं आहे तर या कंपनीनं मागील पाच वर्षामध्ये दोन हजार दोनशे ब्याण्णव टक्के इतकं रिटर्न्स दिलेला आहे तर मॅक्झिमम चार्ट पॅटर्ननं खूप स्ट्रॉंग असा चार्ट पॅटर्न आहे दोन हजार आठशे टक्के रिटर्न्स ओलेक्ट्रा ग्रीनटेक या कंपनीने दिलेला आहे तर पुढील कंपनी आहे अशोक लेल्यांड या कंपनीचा शेअर्स तुम्हाला सध्या मिळत आहे एकशे एकतीस रुपयाला मागील सहा महिन्यामध्ये मॅ मॅक्झिमम या कंपनीनं पाच हजार सहाशे शहाण्णव टक्के इतके रिटर्न्स दिलेला आहे तर मागील पाच वर्षामध्ये या कंपनी शेअर्सनं अडतीस टक्के इतकं रिटर्न्स तर सहा महिन्यामध्ये में शेअर्स थोडासा खाली आलेला आहे परंतु ही कंपनीसुद्धा भविष्यकाळामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये खूप चांगलं भविष्य आजमावणार तर पुढील कंपनी आहे जे बी एम ऑटो लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सनं मागील एक महिन्यामध्ये में चाळीस टक्के इतकं रिटर्न्स तर मागील सहा महिन्यामध्ये में दोनशे सात टक्के इतकं मल्टीबॅगर रिटर्न्स दिलेलं आहे तर पाच वर्षामध्ये या शेअर्सनं पाचशे टक्के इतकं रिटर्न्स खूप स्ट्रॉंग असा हा चार्ट पॅटर्न या कंपनीचा आहे मॅक्झिमम या कंपनीनं दहा हजार चारशे एक्कावन्न टक्के इतका रिटर्न्स दिलेला आहे त्यामुळे जे बी एम ऑटो ही कंपनीसुद्धा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही अवश्य ठेवू शकता त्याचबरोबर पुढील कंपनी आहे मिंडा इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा शेअर्स तुम्हाला मिळत आहे एक हजार त्रेसष्ट रुपयाला सहा पॉईंट एकाहत्तर टक्क्यांनी हा शेअर्स शुक्रवारी वाढला होता मागील एक महिन्यामध्ये निगेटिव्ह रिटर्न्स तर सहा महिन्यामध्ये या शेअर्सनं बेचाळीस पॉईंट बहात्तर टक्के इतका रिटर्न्स दिलेला आहे तर पाच वर्षामध्ये सातशे पस्तीस टक्के इतकं मल्टीबॅग रिटर्न्स या कंपनी दिलेला आहे मॅक्झिमम चार्ट पॅटर्न खूप खूप स्ट्रॉंग आठ हजार सातशे अठ्ठावन्न टक्के कॅरिटन्स या कंपनी दिलेला आहे या पाच कंपन्या भविष्यकाळामध्ये खूप मल्टीपॅगर होऊ शकतात कारण इलेक्ट्रिक ला जी डिमांड आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे तुम्हाला काय वाटतं अवश्य कमेंट करा व्हिडिओ आला तर मित्रांनो शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलॉकन दाबाला विसरू नका धन्यवाद